जानेवारी महिन्यामध्ये इंडिया टुडे सी ओटरने मूड ऑफ नेशन असा एक सर्वे केला. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी प्रचंड नाराजी जनमनसात आहे असा दावा केला गेला. हा सर्वे होऊन पुरते 6 महिनेही उरटले नाहीत तर पुन्हा एक सर्वे समोर आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदेना 26.1 तर देवेंद्र फडणवीसांना 23.2% जनतेला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती दिल्याचं म्हटलं आहे. या सर्वेनुसार भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्तीची पसंती जनमानसात आहे असे दाखवले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे का? महाराष्ट्रात आपल्याशिवाय भाजपला पर्याय नाही असे शिंदे यांना यातून सुचवायचं आहे का? गेल्या काही महिन्यांपासून शिंदे सरकारवर गद्दारीचा जो शिक्का बसला आहे तो पुसण्याचा हा प्रयत्न आहे का? आपण जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत हे दाखवायचे आहे का की उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे ती दाबण्याचा हा प्रयत्न आहे? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजचा बोलबिंदाचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे. बोलबिंदासच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे यांना 26.1 तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2% जनतेने कौल दिल्याचं समोर आलंय. या दोघांच्या एकूण टक्केवारीनुसार साधारण 49% जनतेचा कौल आमच्या पाठीशी आहे असा दावा करण्यात आला आहे. याच बरोबरीने उद्धव ठाकरे 11.1, अजित पवार 7.2 तर अशोक चव्हाण यांना 8.5% पसंती आहे असे सुद्धा सांगण्यात आले. 2014 निवडणुकानंतर देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र असं सूत्र होतं. मात्र अचानक शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीसांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येत आहे. सर्वेक्षणात झालेल्या मतदानानुसार भाजपला राज्यात 30.2 तर शिवसेनेला 16.2% जनतेने कौल दिल्याचं दाखवण्यात आलंय. देशात मोदी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या जनतेकडून पसंती असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदे सरकार सोबत असल्याचं दर्शवण्यात आलंय. शिवसेनेकडून अधिकृत सर्वेचा हवाला न देता राज्यात देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना जनतेचा कौल असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात तुम्ही कितीही दबावयंत्राचा वापर करा पण आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसल्याचा मेसेज शिवसेनेकडून भाजपला देण्यात येत असल्याचं चित्र या सर्वेनुसार दिसत आहे. ग्राउंड लेवलला मात्र या सर्वेच्या अगदी विरोधातली परिस्थिती आहे हे सी वोटरचा अहवाल सांगत आहे. शिवसेनेतल्या 40 आमदारांनी पक्ष फोडत भाजपला साथ दिली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अक्षरशः वाताहात झाली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. यामुळे उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे हे गेल्या काही महिन्यातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये पाहिले गेले. अगदी नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपला शिवसेनेच्या 40 जणांना सोबत घेतल्याचा फटका बसला. आता झी मॅट्रिक्स यांनी मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या व्यक्तीला पसंती आहे हा सर्वे केला. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 36,000 नागरिकांची मते यासाठी विचारात घेण्यात आली. या मतानुसार नागरिकांची असलेली पसंती टक्केवारीमध्ये शिवसेनेद्वारे अधिकृतरित्या सर्व वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदेच नागरिकांच्या पसंतीला उतरले असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने प्रकाशित केलेल्या या जाहिरातींमुळे शिवसेनेने एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना त्यांची जागा दाखवून डिवचण्यात आला आहे का? या जाहिरातीचीच सध्या चर्चा सर्वत्र आज दिवसभर सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, कोण जास्त प्रसिद्ध आहे याचा विचार आम्ही करत नाही, तर 2024 निवडणुकामध्ये कुणाला जास्त प्रसिद्धी मिळते हे जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदीजी, देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. शेवटी हा निर्णय जनतेचा असतो, जनता पसंती ठरवते. त्यामुळे कोणत्याही सर्वेमध्ये जाहिरातींमध्ये कुणाला पसंती मिळते याला अर्थ नसतो. भाजपला देवेंद्र फडणवीसच महत्वाचे आहेत असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. विरोधकांनी देखील यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारची जाहिरात किंवा हा सर्वे धांदात खोटेपण आहे असे सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नाना पटोले यांसारख्या नेत्यांनी म्हटले आहे. या प्रकारचे सर्वे यापूर्वी देखील झालेले आहेत. ही कॅन यासारखा सर्वे आल्यानंतर पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बॅकफुटवर गेल्या हा देखील एक दाखला
महाराष्ट्रात होऊन गेला आहे. अशा प्रकारचे सर्वे हे एखाद्याला राजकारणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्याची पहिली पायरी असते का, असा देखील प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत. 6 महिन्यांपूर्वी आलेला सी वोटरचा सर्वे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना नापसंती, तर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणात सहानुभूती मिळाली होती, तो खरा होता की झे मेट्रिकचा आत्ता आलेला सर्वे जो एकनाथ शिंदे यांना पसंती आहे हे सांगतो. हा सर्वे खरा आहे का, तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल आपण सबस्क्राइब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.